पुट्टे वगैरे आणलेले आहेत, बॉक्स आणले आहेत, तर आम्हाला काहीतरी बनवायचं आहे स्पेशल. ओ मटे आता करवत घेतले आणि चाललोय घरी. भेंडे आता मस्त आहे की मस्त मस्त भेंडे व्हायला लागलेत. काही भेंडे बियाणं ठेवलेले आहेत, मस्त खूप वाढलेत, म्हणजे लावलेले लेटे पण आपल्या आईच्या वरती गेले, पटाट वाढले. आईने सकाळीत काढलेत आणि हे छोटे छोटे भेंडे आहेत अजून, आणि काही भेंडे बियाणं ठेवलेले आहेत. हे बघा लांबडे लांबडे बिय आहेत ना पहिलेवाले, जे पहिलेच आलेले ते बियाणं ठेवतात, तर हे बियाणं ठेवले, हे समोर पण दिसत आहेत ते हे बियाणं ठेवतात. आणि मस्त रिमझिम रिमझिम पाऊस, आणि त्यात हा सूर्यदेव बऱ्याच दिवसांनी बाहेर पडला आहे. मी जातोय ज्योतिकाकीकडे जरा करवत आणायला. ज्योतिकाकीचं घर जिथे समोर आहे ते बघा, कौलारू घर दिसतंय ज्योतिकाकीचं. नमस्कार मित्रांनो, मी सबनीकडून स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि स्वागत कसं झालं ते आता पहाच पुढे. ओ मटे ओ काकी, मला करवत द्यायचा लवकर. करवत करवत नाही करवत करवत कुणाल, ए कुणाल करवत करवत बाबू. तयारी करून ठेवलेले करा करा. वाट आहे ना झाली सुरुवात येते आजपासून करतोय. आता करवत घेतले आणि चाललोय घरी. हे घर आपलं समोर आणि हे घर इथे समोर. तर आपल्याला या करवतीने फळ्या कापायच्या आहेत, म्हणजे मला फळ्या कापायच्या आहेत, त्यासाठी करवत घेतले. डेकोरेशनसाठी खाली जो आपण टेबल बनवतो ना त्याच्यासाठी मला फळ्या कापायच्या आहेत. आणि फळ्या आहेत घरात भरपूर भरपूर, म्हणजे जेवढ्या डेकोरेशनला लागतील तेवढ्या आहेत. गेल्या वर्षी कडप्पे होते, पण कडप्पे आता आम्ही टाकीच्या मागे टाकलेत, त्यामुळे यंदा कडप्पे नाही. कालू हे कालू हे बघा, ह्या फळ्या आहेत दरवाज्यांच्या वगैरे, आणि त्यात आता डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत. आधी कापून घेतो, त्यांना धुवून घेतो, आणि नंतर मग आतमध्ये टेबल बनवायला सुरुवात. पुट्टे वगैरे आणलेले आहेत, बॉक्स आणलेले आहेत, तर आम्हाला काहीतरी बनवायचं आहे स्पेशल. ते तुम्हाला नंतरला दाखवून एकदम झालं की आता हे जरा उचलून घेतो, आणि इथे आपला गणपती बाप्पा असतो, आणि इथे आपला देवाला विठ्ठल रखमायचा, आणि इथे भागामध्ये आपला बाप्पा बसतो. तर आता हे उचलून घेतो, नंतर मग जातो फळ्या कापायला. Thank you.
दमला क्रॉस गेले थोडासा. ही एक, ही दोन आणि ही एक तीन. आणि मदतगार बघा कुणाल आई आणि ही शिशाकडून. मित्रांनो आता तीन फळ्या कापून झाल्यात आणि तीन फळ्या आपल्याला पुरेशा आहेत टेबल बनवण्यासाठी. आणि दाखवतो हे बघा जॉईंट करून बघितल्यात तर आता हे आपल्याला एवढं पुरणार आहे. आणि नंतरला मग संध्याकाळी आता पाणी आलं ना नळाला की मोठ्याकडून पाईप घ्यायचा आणि मग त्या ज्या बाहेर दगडे आहेत ना त्या धुवायच्या आणि त्यानंतर मग आतमध्ये घेऊन जायचा. हे बघा चिऱ्याचे दगडे. आणि आमचा आईसाहेब बघा मस्त गणपती येणार तर गणपतीच्या तयारीला लागलेत बेनाच्या. म्हणजे अगोदर परिसर जरा साफसफाई करतायत गवत जे झालेलं असतं ना ते काढून मस्त अंगणा एकदम मोकळा करतायत. व्हिडिओ करायला सांगितलं. करवत आली असते काय रे कापायचे लाकडा कापायचे. एक पहिली काय ना आणलेला आहे जम मधून भारी. अरे परत मित्रांनो आज दुसरा दिवस आणि 12 दगडे आणलेत आणि 12 दगडे असे मांडून ठेवलेत. फक्त आता हे उचलायला अजून एक माणूस हवा आहे त्यासाठी थांबलो आहे. नाहीतर आपला टेबल पूर्ण झाला असता. तर कोणीतरी वाट बघूया आता वाजले 4:15 संध्याकाळचे आणि आता होते सौ नाहीतर शाळेचे आणखीन कोणतरी पोरं घरी येतील तर त्यांना हाताशी घेऊया आणि टेबल बनवून टाकूया. याच्यावरती आम्ही काय बनवणार आहोत टेबलावरती काय बनवणार आहोत ते गुप्पीत आहे तुम्हाला एकदम माहिती पडेल गणपतीच्या दिवशी. तर आम्ही काय करणार नाही आहोत. श्लोक इकडे लवकर ये. सरप्राईज आहे सरप्राईज सर्वांसाठी. मेला आहे ना कुठे भेटला मारला नाही हे काय बघायो कलर खंड्या पक्षी सारखं आहे ना. हलद बिलद लावून येत असत काय कुठे अडला पडला आपला तो टेबलाचा जो फळी बनवलेली आहे ना ते उचलण्यासाठी कुणाल आलाय सुकड आहे. ए इकडे फक्त तुला व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवतो व्हिडिओ. Thank you.
थोडं तिकडून मागे दे एकदम चिटकून कपडा येणार आहे कपला घेऊन ये कपला सुपला शर्ट थर कपला घेऊन ये पाहिजे तुकडा असता ना बस बस अशा तऱ्हेने आपला हा टेबल तयार झालेला आहे. आता याच्यावरती मग भरपूर काय काय येणार आहे. मानाचा राजा सांगायचा मानाचा तर दिसणार नाही. सगळे टीव्हीचे बॉक्स आहेत. मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. कशी वाटली आजची ही व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा शेअर करा. त्यामध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपले बाप्पासुद्धा येणार आहेत तर त्याच्या तयारीला लागले. बाय बाय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.